संदीप गुणवंतराव फुले, हल्ली मुक्काम नागपूर। माझं नेटिव्ह प्लेस नरखेड आहे। माझी नरखेडला बिष्णूर या गावात शेती आहे। माझ्याकडे पण कुक्कुटपालन वगैरे सगळं आहे। मी आज मुशफ्फर हुसेन यांच्या शेतावर आलो होतो फील्ड व्हिजिटसाठी। तर मला तिथे 200 एकरमध्ये ऑर्गॅनिक फार्म बघायला भेटला आणि त्यांनी जे तिथे उत्पादन जे बघितलं मी जे घे ऑर्गॅनिकमध्ये जे उत्पादन घेत आहे, सॉईल एकदम डी ग्रेडची सॉईल आहे। पण कधीच तिथे साधं गवत न उगवणाऱ्या शेतीमध्ये त्यांनी एक कृषी क्रांती करून दाखवलेली आहे। तिथे त्यांनी आपल्या विदर्भात जे न होणारे क्रॉप, कॅश क्रॉप, विशेष म्हणजे काजू आहे आणि मसाल्याचे पदार्थ, दालचिनी झालं, त्याच्यानंतर काळी मिरी झाले, सगळेच मसाल्याचे पदार्थाचे प्लांटेशन केलेले आहे ना, चांगल्या प्रकारे ऑर्गॅनिकमध्ये एक्सलंट पद्धतीनं त्यांनी तिथे उपज केलेली आहे। आज ते पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण विदर्भात 50 वर्ष आपण मागाव। आज तिथे खरंच प्रत्येकाने जाऊन बघून शिकण्यालायक आहे की आपण आपल्या इथे काहीतरी करू शकतो आणि भविष्यात आपण पर एकर मिनिमम 4 ते 5 लाखाचं उत्पादन सहज घेऊ शकतो। कारण का हे कॅश क्रॉपमध्ये आपण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे आणि त्याला भविष्यात मोठी क्रांती होऊन आपल्या इथचा जो उदास झालेला शेतकरी आहे त्यांना खूप मोठं बळ भेटेल। आणि मी त्या आमदारांचं मुंबईवरून इथे येऊन त्यांनी स्वतः एवढ्या गोष्टी करून दाखवल्या, आपण स्वतः इथे असल्यावर का करू शकत नाही हे एक मोठं उदाहरण त्यांनी दाखवलेलं आहे। त्याच्यावर मी माझ्याजवळ शब्द नाही आहे बोलायला।